हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आम्ही सकाळी चहा पित होतो. सो आम्ही चहा पित होतो तर पिल्लूला बिस्किट दिलेलं, मारी बिस्किट दिलेलं, नॉर्मल आपलं विटा मारीवालं, कारण का तिला दूध दिलेलं ऑलरेडी मी सकाळी. सो आता तिचा ब्रेकफास्टचा टाईम होता, त्याच्यामुळे तिला एकच बिस्किट दिलं. म्हटलं आता तिला प्युरी भरवायचीच आहे. सो आम्ही बसलो की ती पण हे करते आणि तिचे डाएटवाले बिस्किट आहेत ते संपलेले, त्याच्यामुळे मला हे द्यावं लागलं. सत आणि चहा नाश्ता करून झाल्यावर पिल्लूला मी ॲपल प्युरी करते. मी भरपूरदा सांगितलं आहे की पिल्लूला मी स्टीमवालं देत नाही, नॉर्मली आपण खातो तसंच देते, विथ साल देते, कारण का सालीमध्ये फायबर्स वगैरे असतात. त्याच्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला रिकमेंड केलेलं की स्टीम वगैरे नका करू, तुम्ही जे आहे ते आपण जसं खातो तसं तुम्ही द्या, फक्त ग्राइंड करून द्या. सो तसं मी तिला देते जेणेकरून फायबर्स वगैरे सगळं तिच्या पोटात गेलं पाहिजे. आणि तुमच्या बाळाला जर शीला एकदम हार्ड होत असेल ना, त्रास होत असेल ना त्याला, तर तुम्ही जास्त फायबरवाले पदार्थ त्याला द्या, कारण का जेव्हा बाळ पाणी कमी पितं ना त्याच्यामुळे ते हार्ड पॉटी होतेच होते. पिल्लूच्या बाबतीत तसंच आहे. आता ती नॉर्मल आली आहे, म्हणजे आता नॉर्मल होते तिला, पण आधी तिला मध्ये खूपच त्रास व्हायचा. सो त्याच्यामुळे मी तिला अजून पण असंच जे डॉक्टरांनी सांगितलं ना ते फॉलो करतेच करते. गाजर म्हणा, बीट, रताळं किंवा ॲपल तिच्या जेवणामध्ये असतंच असतं. जे फायबरयुक्त जास्त आहार असतात ना, त्यांनी जी पॉटी हार्ड झालेली असते ना ती सॉफ्ट करते. जर तुमच्या बाळाला होत असेल तर तुम्ही नक्की असं ट्राय करा. मी बारीक बारीक बटाट्याचे बोलते ॲपलचे असे तुकडे करून घेतले आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालेल, काउमिल्क घालेल थोडंसं अगदी, कारण का असं डिरेक्टली ग्राइंड होत नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं ग्राइंड करा. बारीक होण्यासाठी मी दूध ॲड करते आणि त्याच्यानंतर मग दूध ॲड केल्यानंतर मी काय करते, आणि आता हे ग्राइंड करते. मी वरती रुमाल का लावला, कारण का लिक्विड आहे ना ते बाहेर येतं, दूध आहे ते पटकन बाहेर येतं. जोपर्यंत अगदी नॉर्मल लिहायला येत नाही तोपर्यंत मी तसंच रुमाल वगैरे असं पकडून ठेवते, झाकणाला पकडून ठेवते हां. आणि आता जे आहे ती प्युरी, ॲपल प्युरी तयार झाली. तुम्ही बघता अगदी सॉफ्ट नॉर्मल, म्हणजे दोन ह्याच्यामध्ये होऊन जाते ती ॲपलची प्युरी. आणि आता पिल्लूला मी हे फीड करेल. पिल्लू अगदी आवडीने ॲपलची प्युरी, पेरची प्युरी, प्लस बनाना तर तिला खूप सारा आवडतो. फळांमध्ये ना फक्त ती हे तीनच आयटम अगदी आवडीने खाते. कधीतरी क्वचित डाळिंब, वॉटरमेलन तर तिला अजिबात आवडत नाही. आणि हां, मोसंबी एक आवडीने खाते, संत्र आवडीने खाते. मोसंबी आणि संत्र्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. सो ते खाते आणि अशा फॉर्ममध्ये जी तयार झाली. आता मी तिला फीड करते. ती बघत होती सॉंग्स, खाली बसतच नव्हती, तिला उभंच राहायचं होतं आणि दीपक करत होता काम त्याचं, त्यामुळे तिला असंच भरवावं लागतं. आणि आता कसं होतं, सकाळी ती अशी चेअरवर वगैरे बसत नाही, मग तिला असंच उभं राहून नाही तर ती खेळत असते, तिच्या पाठी बसवून फिरवून असं तिला फीड करावं लागतं. नॉर्मल मग ती अशी फीडिंग चेअरवर बसून अगदी नीट व्यवस्थित खाते, ना हे करत ना ते करत. फक्त एवढंच आता थोडी मस्तीखोर झाली, त्याच्यामुळे ते ट्रेला पाय लावून ती पुश करते. पिल्लूला भरवून झाल्यानंतर दीपक तिला बघत होता, तोपर्यंत मी म्हटलं फ्रीजमधलं सगळं काढून मी क्लीन करते, कारण का फ्रीज खूप दिवस झाले, शिफ्ट झाल्यापासून मला क्लीन करायचं होतं. नॉर्मलच केलेलं, असं डीप क्लिनिंग केली नव्हती आणि खूपच घाण झालेला फ्रीज, त्याच्यामुळे मी म्हटलं आज काय पण करून करेल, क्लीन करेल. आणि जेवण पण एवढं काय करायचं नव्हतं. दीपकला ऑफिसमध्ये डिनर होता, त्याच्यामुळे तो बोलला की काहीतरी हलकंच कर, त्याच्यामुळे मी खिचडीच करणार होती. सो म्हटलं आता टाईम आहे तर मग मी करून घेते क्लिनिंग. फक्त आता मी सगळं फ्रीजमधलं सामान काढलं आणि जे फ्रीजमधले सगळे भांडी असतात, भांडी म्हणजे भांडीच बोलू शकतो, स्टोरेज असतं ना, ते सगळं क्लीन करून घेतलं. आपलं नॉर्मल विम जेलनी सगळं क्लीन करून घेतलं. आणि माझ्याकडे ना सकाळी 8-9 ऊन येतं ना, ते अगदी 12 असतं बाल्कनीमध्ये, त्याच्यामुळे मला हे पटपट धुवायचं होतं. नंतर मग फॅनखाली पटकन सुकत नाही, अगदी प्रॉपर सुकत नाही, जसं की उन्हातून अगदी नीट सुकतात ना तसं नाही सुकत. सो मी हे पटकन घासून घेतलं आणि उन्हा जसं धुवून होतं ना तसं मी उन्हामध्ये ठेवून देते, कारण का बाकीची कामं होईपर्यंत ते सुकून जाईल. आणि हे एवढं वॉश करून झालं ना की मला जेवण पण करायचं आहे, पिल्लूला झोपवायची आहे पण, आणि तो कुकीला आंघोळ पण घालायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला
फ्रीज अरेंज करायच्या आधी करायचं, त्याच्यामुळे तेवढं त्या पिरियडमध्ये ते सुकून जाईल. मग ते वॉश करून झाल्यानंतर मग मी म्हटलं फ्रीज पण पुसून घेते. जे काल मी तुम्हाला लिक्विड सांगितलेलं ना, सेम तेच यूज करते. ते लिक्विड आहे ना अप्रतिम आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. कॉलिनपेक्षा ना तुम्हाला हे बेस्ट रिझल्ट देईल. मी आजच्या दिवशी आहे ना भरपूर काय क्लीन केलं, जसा टाइम होता, कारण का जेवण तर करायचंच नव्हतं, फक्त खिचडी करायची होती, त्याच्यामुळे खूप सारा टाइम होता. पिल्लू पण झोपलेली, त्याच्यानंतर मग भरपूर सारी कामं अशी क्लिनिंगची काढली, कारण का सॅटर्डे संडेला मी तेच करत असते, दीपकला सुट्टी असते त्याच्यामुळे. कारण का तुम्हाला माहिती आहे बेबीला आपण एकटा हँडल करू शकत नाही आणि त्याला हँडल करून कामं आपली होत नाही, सो त्याच्यामुळे दीपकला सुट्टी असते ना तेव्हाच मी अशी कामं करते. सो सगळीकडे फ्रीजमध्ये ते लिक्विड स्प्रे करून घेतलं आणि वाईप करत गेली, अगदी नीट आणि क्लीन निघत होतं, एकदम जरा पण घाण असं नव्हती फ्रीजमध्ये राहिलेली. जसं की आधी मी काय करायची, कॉलिनने पुसून काढायची, कॉलिन मारायची आणि पुसून जायचं. कॉलिन मारला ना की कसं व्हायचं, तो स्टिकी स्टिकीनेस वाटायचा आणि ह्याच्याने ना अजिबात स्टिकीनेस नाही वाटत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आता सगळं म्हणजे सगळं क्लीन करून झालं, अगदी डीप क्लीन करून झालं. कोण कोण आहे ना फ्रीजचा रब्बर पण काढतात डोअरच्या इथला, मी नाही काढत, कारण का एकदा काढला ना की तो लूज झाला की नंतर मग तो लूजच होतो आणि एवढा काय घाण नाही होत. आणि आता टोटल माझा फ्रीज पुसून झाला आतमधून, आता फक्त डोवर राहिलेला. ते रब्बर तुम्हाला डोवरचे ते रब्बर दिसत असतील, ते काय काय जण काढतात मी भरपूर यूट्यूबमध्ये बघितले, पण ते एकदा काढलं ना की ते लूज झालं की मग परत ते सारखं काढ घाल करून ते लूजच पडतं. त्याच्यामुळे मी ते रिमूव्ह नाही करत, त्याला मी नॉर्मली पुसून घेतलं, कारण का एवढं पण घाण नाही झालेलं, कारण का आपण एवढं घाण होईपर्यंत ठेवतच नाही. आणि सगळे जे भांडी आहेत स्टोरेज आहेत ते मी अशा प्रकारे बाल्कनीमध्ये सुकट ठेवलेत. आता माझं फ्रीज पण क्लीन झालंय टोटली सगळं. हार्डली मला किती 10-20 मिनिट्स लागले, कारण का ते घासायला आणि फ्रीज क्लीन करायला बस मला एवढाच वेळ लागला, जास्त काय वेळ नाही लागला. आता हे आहे ते असंच ओपन करून ठेवेल आणि पहिलं पिल्लूला झोपेल. पिल्लू झोपली की आम्हाला कुकीला आंघोळ घालायचे, कुकीची आंघोळ झाली की मला जेवण करायचंय. सो इथे मी आता खिचडी करून घेते. कुकीची आंघोळ झालेली, मी पिल्लूची खिचडी करून घेते, पालकची खिचडी. इथे पालक कापून घेतलाय मी, मुगडाळ आणि तांदूळ भिजत घातले आणि बिर्याणी मसाला आज मी टाकणार आहे, जरासं वेगळी टेस्ट. तूप टाकलं, तूपमध्ये हिंग जिरे पावडर टाकले. गॅस लावायचं विसरलेली, नंतर कळलं, कारण का किचनमध्ये सगळा पसारा होता त्याच्यामुळे पटकन काही सुचत नव्हतं. आणि नंतर मग लसूण टाकलं आणि कांदा टोमॅटो थोडासा परतून घेतला आणि नंतर मग पालक टाकली आणि मग आपले घरचे मसाले टाकले मी, गरम मसाला, धणे पावडर, हळद आणि आपला बिर्याणी मसाला टाकला, कारण का ती पण वैतागून जाते की सारखे 30-30 टेस्ट. त्याच्यामुळे ना मी असं काय ना काहीतरी चेंजेस करत राहते, कोणते ना कोणते मसाले ॲड करते. जरासा तरी मसाला टाकला ना तरी खूप टेस्टमध्ये फरक पडतो. पिल्लूला कुठलंही फीड करताना मी पहिलं खाऊन बघते, ती खाईल का, टेस्ट कशी आहे, तिखट्ट नाही झालं ना, जास्त काय पडलं नाही ना, त्याच्यामुळे तिला फीड करायच्या आधी मी खाऊन बघते. सो आता मी राईस वगैरे मुगडाळ ते मिक्स केलेलं टाकलं, आपल्याला हवे तसं पाणी ॲड करायचं आणि अगदी 3 शिट्यांमध्ये ते होऊन जातं आणि चांगलं झालेलं. पिल्लूने अगदी खाल्लं, थोडंफार बऱ्यापैकी खाल्लं, कारण का तुम्ही बघताय क्वांटिटी जास्त चुकून झालेली माझी, पण त्यांनी बऱ्यापैकी खाल्लं. आता काय, कुकर झाल्यानंतर मला फ्रीज अरेंज करायचा होता. कुकीची आंघोळ आम्ही जवळजवळ 2 आठवड्यांनी घातली, कारण का मागच्या आठवड्यात घालायची करून राहून गेलेलं. सो पहिले तिला आंघोळ घालून घेतली, मी आंघोळ केली, ते झाल्यानंतर परत एकदा कचरा काढावा लागला मला आणि मग त्याच्यानंतर फ्रीज अरेंज करायला घेतला. आणि सगळं माझं काय झालेलं होतं आता काम, आता फ्रीज अरेंज करायचं होतं आणि जेवायचं होतं. जेवण झालेलं आणि ते सुकलेलं सगळं. मॅट्स वगैरे मी अशा फ्रीजमध्ये टाकून ठेवते, जेणेकरून ते ग्लासेस आहेत ते खराब नाही होत. सगळं मी स्टोरेज आता ह्या साईडला ना मी सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवून देते. ग्लासच्या जारमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवते. आणि हे मी जे तुम्हाला बाउल दिसतंय ते सगळं डीमार्टमधून मी घेतलेलं, दिसायला पण चांगलं दिसतं, एकदम ऑर्गनाईज. सॉसेस, परत ऑर्गॅनो, चिली फ्लिक्स वगैरे आपल्याला जे लागतं ते मी असं डोअरच्या साईडला ठेवते. आणि अंडी आम्ही मोस्टली करून जेव्हा हवे तेव्हाच आणतो आणि सहसा करून ना आणत, कधीतरीच आणतो. आता करायला टाईम पण नाही भेटत आणि असं बघायला गेलं तर वेनसडे किंवा संडेलाच बनतं बस आमच्याकडे नॉनव्हेज, बाकीच्या दिवशी नाही बनत. पिल्लू पण आमची खात नाही अंडं एवढं, फक्त येल्लो पार्ट असतो ना तो तिला आवडतो. आणि माझा फ्रीज अरेंज करून झाल्यावरती ड्रायफ्रूट्स वगैरे खाली बॉटल्स
नॉर्मली तिथे सगळं मला जे लागतं ते ठेवलं आणि एकदम मोकळं झालं आहे फ्रीज आता, आणि एकदम क्लीन वाटत होतं. म्हणजे लाईट लावली ना असं वाटत होतं नवीन फ्रीज आहे. आणि आता पिल्लूची खिचडी झाली आहे, पिल्लू पण आमची झोपलेली, ती उठली ऑलमोस्ट 3:30 उठली, तिला मी उठवली. जरासं मी पण थोडंसं लोळत बसली आणि मग नंतर मग तिला उठवली, कारण का जास्त झोपली ना की मग परत रात्री अजून खूपदा जागत बसते. आणि उठल्या उठल्या तिने ॲज युज्युअल रिंग हातात घेतली, तिला भरवून झालेलं, आणि पिल्लूचे बाबा जेवत होते. खिचडी केलेली तुम्हाला बोललेली, त्याला काहीतरी लागतंच, खिचडी केली की त्याला काय ना काहीतरी लागतं. सो काहीच नव्हतं खाऊ मध्ये, सो कुरमुरे आणि त्याच्यामध्ये चिवडा वगैरे मिक्स होता, सो ते त्यांनी आणलेलं आणि तिने पण बघितलं, सो तिला पण खायचं होतं. आणि ती फक्त एक एक कसं खात होते, आणि एक आहे ना मी फक्त त्याच्यामध्ये थोडंसं तिखटवाला ठेवून दिला, बघू म्हटलं तिचे रिॲक्शन. तिने खाल्लं, इकडे तिकडे बघितलं आणि परत दुसरा उचलला. एवढं तिखट नव्हतं, पण ती कुरमुरे अशा, म्हणजे कुरमुरे बिस्किट फ्रुट्स चपातीचे तुकडे किंवा अशा काही गोष्टी, म्हणजे लिक्विड सोडून ती बाकी सगळं हाताने खाते. मी पण खात होती कारण का मी लवकर जेवून घेतलेलं, दोघं झोपलेली, दीपक पण झोपलेला आणि ती पण झोपलेली, मग मी पटकन खाऊन घेतलं. आणि माझी कामं आहेत ना ऑलमोस्ट 1:00 होऊन गेलेलं सगळं, हां 1:00 होऊन गेलेलं, त्याच्यामुळे मला पण आराम होता. आणि मग मी पण जेवण झाल्या मी जेवून घेतलं, कारण का मला कामं करून खूप भूक लागलेली. आणि चाललंय उगाच, तिला आता भरवते बनाना. 5:30 तिला दूध दिलेलं, 2 जेवलेली, सो दूध दिलेलं, आता तिला बनाना फीड करते. तर तिला याची घाण वाटते, याची तोंड बघा. चल पटकन तिला भरवून घेते. कशी खाते बघा, बघून सांगा. पाठची बाई बघा आमच्या, कुकी बघा, तिने पण आता दही खाल्लं. हा बनाना भरवेल, खेळेल, मग अजून थोड्या वेळाने झोपेल. कारण का आज दुपारची झोप मोठी झाली आहे. आज जे दुपारी ती 11:30-12 झोपली, ती डायरेक्ट 2 उठली आहे. एवढी मोठी झोप घेऊन झाली आज. आज रात्री हाय होल्ड नाईट, बाबा येईपर्यंत, बाबा येईपर्यंत कपाळावर आट्या बघा, स्वतःला बघते खाते कशी. मोबाईल लावलाय ना मी, मोबाईल लावलाय ना तर स्वतःला बघते खाते कशी. तुझ्या केसाचा अवतार झालाय म्हणून मी येत नाही फोन समोर. केस तुम्हाला दिसतच असतील, केस नीट करेल मगच येईल मी, कारण का अशीच लोळत होती मी पिल्लूसोबत. पिल्लू खेळत होती, मी अशीच लोळत होती. मग तिला बनाना देते, परत एकदा दूध पिएल ती, मग झोपून जाईल, परत उठणार, मग परत मम्मम करणार, परत दूध पिणार, मग झोपणार, परत उठणार, मग त्रास देणार सकाळपर्यंत ना, ना बिल्ला. एवढं खाल्लंय आता अजून खाते ती. केळं आणि ॲपल तिला खूप आवडतं, पेर पण खाते पण क्वचित. आणि आता सध्या मँगो पण तिला जास्त देत नाही, गरम पडेल ना. आता नाहीच आहेत आमच्याकडे, होते ते खाऊन झाले.
तिला असं भरवलं ना की ते पुरा अख्खाच्या अख्खा खायला बघते, म्हणून तिला मला असं भरवावं लागतं. बघा झोपेत ना उठली आहे आणि डायरेक्ट बसली, डोळ्यावर फुल झोप आहे, फुल फुल बसले उठून. टेन्शन बघा तिला, डुलकी मारते मारते डुलकी मारते. आठ. आता पिल्लूला मी दूध देते, बॉटल फीड करते. बॉटल बघा कशी पिते, बघितलं पिल्लू आमची दूध बघा कशी पिते, अशीच असते ती. त्या दोन रिंग ती पकडून ठेवल्या तर बॉटल पण नाही पकडत आहे, बॉटल ती पकडते स्वतःच. पिल्लूला मी बॉटल ऑलमोस्ट 4-3.5 महिन्याची असताना बॉटल चालू केली, तेव्हापासून ती स्वतःच पकडायची. आता तिने हातात दोन रिंग पकडल्या आहेत ना, सो त्याच्यामुळे ती पकडत नाही. आता तिला मी 9:30 पर्यंत जेवायला देईल, आता दूध पिल्यानंतर बुकसोबत. आज पिल्लूला बाहेरचा सॅरलेक्स देणार आहे, काय केलं नाही मी. हा का कंटाळा आलेला खूप सारा, सॅरलेक्स होतं. बरेच दिवस तिला रात्रीचं सॅरलेक्स दिलं नव्हतं, रिक्स घेऊन तिला सॅरलेक्स देते कारण का ती सॅरलेक्स खात नाही. आता कळेल जर तिने खाल्लं नाही जरा पण, तर मला लावायलाच लागेल, बोटची खिचडी करेल असं ठरवलं आहे जर तिने खाल्लं नाही तर. आता बघूया ती खाते की नाही रेडीमेडवालं सॅरलेक्स, बघूया काय होतंय. खायला तर पाहिजे तिने कारण का मी तर काय केलं नाही आहे. पिल्लूला काय काय भरवते ते तुम्ही तुम्हाला मी आज शेअर केलंच आहे. आता फक्त तिला सॅरलेक्स भरवणार आणि रात्री झोपताना दूध, बस एवढ्या दोनच गोष्टी आता बाकी आहेत तिच्या. तिला जास्त करून मी फूड देते, आता सकाळी जेव्हा ती उठते ना तेव्हा मी तिला दूध देते. आता तिचं रुटीन पूरं चेंज झालं आहे आणि ती सकाळी खातच नाही, म्हणजे आता हल्ली खातच नाही ती. मे बी समरमुळे गर्मीमुळे ती खात नाही. सकाळी उठली ना की मी तिला दूध देते, अगदी छोटी बॉटल देते कारण का जेणेकरून तिला काहीतरी खायला भूक लागेल, त्याच्यामुळे तिला छोटी बॉटलच, आता इथे बॉटलने आतमध्ये ठेवते, छोटी बॉटलच देते तिला दूध. ते दूध पिल्यानंतर मग मी तिला एक दीड तासाने तिला भरवते, बनाना प्युरी तरी भरवते नाहीतर बाहेरचं सॅरलेक्स तरी भरवते, नाहीतर मग नाचणीचं सत्व असं ह्याच्यामध्ये काहीतरी भरवते तिला, 4-3 गोष्टी. नाहीतर कधीतरी पॅनकेक करते, पण बरेच दिवस पॅनकेक नाही केलं आहे. आता उद्या सगळं मला हे करावं लागेल, म्हणजे टिकली पहिली करते. गोंधळ बघा तिचा. आणि हां कधीतरी पॅनकेक करते आणि दुपारी तिला मोकळी करून डाळ भात किंवा असं काहीतरी असतं. सो आज तिला सकाळी मी ॲपलची प्युरी भरवली, दुपारी डाळ भात भरवला, त्याच्यानंतर तिला एकदा परत एकदा बॉटलचं दूध देते. बॉटलचं दूध झालं ना घरे घे, म्हणजे आम्ही दीपक लवकर जातो 4:30 तेव्हा आम्ही चहा पितो, तर तिला दूध देते आणि त्याच्यानंतर मग तिला 6 बनाना फीड करते आणि मग ती झोपते थोड्या वेळ. संध्याकाळी 6:30 झोपते, 6:30 किंवा 7-8 असं झोपते आणि उठली की परत तिला थोडं छोटी बॉटल दूध देते आणि मग तिला जेवायला देते नंतर डायरेक्ट 9:30-10 आधी लवकर द्यायचे, आता उशिरा देते तिला, म्हणजे त्याच्या पोटात भूक लागेपर्यंत तिला मी देते. जोपर्यंत ती रडत नाही ना तोपर्यंत तिला ठेवते कारण जेणेकरून ती खाईल नाही, तर खूप नाटक करते आणि रात्रीचं मग ती खाते. आज तिला सॅरलेक्स देणार आहे, बघूया ती काय करते, खाते की नाही. खायला तर हवे तिने, आता बघूया. नाचणीचं सत्व पण नाही आहे, संपलं आहे पण थोडं आहे, पण त्याच्याने तिचं काय होणार नाही, एकदम थोडं आहे. ओरडते का माहितीये, हे ओपन नाही होत आहे ना म्हणून ती ओरडते. तिच्यानी कुस्ती कुठली गोष्ट झाली नाही ना कि ती ओरडते, किंवा बॉटलचं झाकण नाही ओपन झालं, डब्याचं झाकण नाही ओपन झालं, तिचा टॉय कुठला उघडत नाही आहे, त्याची चैन नाही उघडत आहे कि ती ओरडते. प्रयत्न करते आणि नंतर मग ओरडते जोर जोरात. ए फॉर ऍप, आता इकडे लक्ष दे ना. अरे ठोबा थोंबलू, म्हणजे थोंबलू. ए फॉर
हा मी 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 करणार मी करणार मी हा तू करायचा चल ए फॉर ऍपल. नुसते पेजेस पलटायला आवडतं बघा. आता पिल्लूला आहे ना नुसते फ्लॅश कार्ड घेणार आहे म्हणजे असं सिंगल हा ए फॉर ऍपल असा एकच घेणार आहे. हे असे बुकच नाही ऑर्डर करणार. ती काय करते हे बुक तिला आपण रीड करायला गेलो ना की ती इथे लक्ष देते तर खरं, पण नुसती अशी पानं पलटत राहील. मग ते एकच एकच असं दिलं ना तिला. हे मला दीपकनी आयडिया दिली, ही एकच दिलं ना म्हणजे हा हा सपोज ऍपल, मग तिला कळेल हा ऍपल आहे. म्हणजे तिच्याकडे फक्त हा एकच चित्र राहील तिच्या हातात. मग तिला कळेल हे तिला कळेल हे ऍपल 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 ऍपल. मग असं तिला करणार आहे. आता ते आता मागवणार आहे मी. असं बुक नाही घेणार थोडे दिवस, कारण का हिला इंटरेस्ट ना हे असं कलरफुल दिसतं ना, मग हे असं पलटत बसते पेजेस असे उगाच ल उगाच आपला शाण्या. तुझी रिंग कुठे गेली? ती रिंग आण जा. ही बघ ही रिंग आण. तुझी रिंग घेऊन ये. तुझी रिंग घेऊन ये. ती ती रिंग घेऊन ये. तुझी रिंग बघ. असं चालू असत. ती रिंग घेऊन येत तुझी तुझी आ रिंग रिंग रिंगा 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 रिंगा. असं वाटते कधी अजून मोठी होते आणि ग्राउंडवर खेळते, मुलांच्यात खेळते, म्हणजे मला थोडा आराम भेटेल. नाहीतर मला खेळवून खेळवून मला कंटाळा येतो. काय खेळायचं, दमत तर ही नाही. आणि हे बघा कसं झालं. आला 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 हिला मी ओरडते. हिला मी ओरडते तर ही मलाच ओरडते. दात दाखवते मला दात. चावली मला जोरात. उद्याच्या व्लॉग मध्ये ना मी होल डे पिल्लू काय करते ना हे शूट करेल. जसं जमेल तसं करेल. पिल्लू काय करते, पिल्लूची रुटीन काय आहे, पिल्लू होल डे काय काय करते, काय नाही करत, किती झोपते, कशी झोपवावी लागते हे सगळं शूट करेल. कारण का उद्या दीपक घरी आहे, सो मला हे करणं सगळं पॉसिबल आहे. कारण का माझ्या एकटीने हिला सांभाळून व्हिडिओ हिच्या करणं पॉसिबल नाही होत. म्हणजे तुम्हाला संडेला बघायला भेटेल की पिल्लू काय काय करते, ते किती आगाऊपणा करते, किती रात्री जागते, किती रात्री झोपते, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. पाळलं हा पाडायचं असतं का ते पाडायचं नाही. आता क्लॅप क्लॅप करते. हे रिंग्स तर हे दर ह्याच्याने खेळ. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता तिला तर मी फक्त भरडी दे भरडी बोलते. सॅलेक्स देणार आहे बाहेरचं, जे नेसलेचं असतं ते का नेसचं कुठलं आहे ते देणार आहे. ते नाही खाल्लं तर दुसरं अजून एक सॅलेक्स आहे, ते ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं आहे नवीन, त्याचं मला नाव नाही आठवत. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत हा तू बोल. बाय बाय.